जळगावचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येते, पाहूयात आपण. काही दिवसापूर्वी भोर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वाकडी या गावामध्ये जोशी नावाच्या एका गोंधळी जोशी किंवा गोसावी जोशी समाजाच्या एनटी समाजाच्या एका व्यक्तीची विहीर आहे. त्या विहिरीमध्ये काही मुलं हे स्विमिंग करायला जात होते. त्यांना अनेक वेळा सांगून ते ऐकले नाहीत म्हणून एके दिवशी जेव्हा त्यांना रेड हँड पकडण्यात आलं स्विमिंग करत असताना, त्यावेळी त्यांना बाहेर काढून बाहेर बोलावून त्यांना ते स्विमिंग करताना ते नग्नावस्था असल्यामुळे त्यांना तशाच अवस्थेमध्ये त्यांना बाहेर बोलावून विहीर मालक जोशी आणि त्यांचा कामगार लोहार कैलास सोन्या लोहार या दोघांनी मारहाण केली आहे. काठीने त्यांना मारलेलं आहे. त्या अनुषंगाने या मुलांच्यापैकी एकाच्या आईची फिर्यादीवरून त्यांच्याविरुद्ध 324, 504, 506 IPC तसेच ही मुलं शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबची असल्यामुळे ॲट्रॉसिटी ॲक्टचा गुन्हा, त्याचबरोबर त्यांना मारहाण करून त्याचं शूटिंग करून व्हिडिओ शूटिंग करून ते मोबाईलद्वारे व्हायरल केलं आहे, त्यामुळे IT ॲक्टचे कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.